राज्याचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 388 व्या तिथीनुसार असणाऱ्या जयंतीनिमित्त माजी नगरसेवक राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली सेक्टर 2 येथे श्री मंगलमूर्ती मित्र मंडळातर्फे सलग 24व्या वर्षी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, आधार कार्ड व पॅन कार्ड शिबिर अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी उपविभाग प्रमुख दिलीप म्हात्रे, विभाग प्रमुख कैलास सुकाळे, नगरसेवक मनोज हळदणकर, नगरसेविका नंदा काटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. या प्रसंगी उपस्थितांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी सांगितले देवाची पूजा त्यांचे आम्ही जयंतीनिमित्त दरवर्षी शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करतो. त्यानुसार आम्ही शिवजयंती साजरी करतो. शिवाजी महाराजांची अस्मिता, महाराष्ट्र जे जे महाराजांच्या शिवाजी महाराजांनी जे जे केलेलं गरीबांच्या जयंतीसाठी केलेलं ते त्याच्यासमोर ठेवून आम्ही ही आमच्या राजू पाटील याच्या माध्यमातून आता रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आरोग्य आम्ही कामं इथे केलो आणि अशाच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे तरच शिवजयंती साजरी करण्याचं काहीतरी फल. या शिवजयंती सोहळ्यात सहभागी झालेल्या युवकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला, तसेच याविषयी काही मान्यवरांनी सांगितले. आरोग्य सचिव छत्रपती यांची जयंती साजरी करण्यात येते. आमचं मंडळ श्री मंगलमूर्ती मित्र मंडळ सेक्टर 2 क्रमांक 12 त्याच्या वतीने श्री छत्रपतीची जयंती 5वं वर्ष आहे आमचं. या जयंतीनिमित्त आम्ही रक्तदान शिबिर, पॅन कार्ड शिबिर, आधार कार्ड शिबिर व संध्याकाळी भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे. आमच्या ह्या कार्यक्रमास आमचे नवी मुंबईचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले साहेब, ओम केदार विजय साहेब, नगरसेवक मनोज हळदणकर, नगरसेविका नंदा काटे ह्या सगळ्यांनी इथं उपस्थिती लागली आहे. त्यांचे आम्ही मंडळातर्फे आभारी आहात आणि आमचे मंडळाचे सदस्य सगळे एकजुटीने जे काम करतात त्यांचं पण आम्ही मी सल्लागार म्हणून काम बघतो. तरी आज शिवजयंती उत्सव चांगल्या प्रमाणे साजरा झालेला आहे. तरी सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. श्री मंगलमूर्ती मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. महाराज राजेशिव छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व पॅन कार्ड आधार कार्ड शिबिर हे आयोजन करण्यात आलेलं आहे. या मंडळाची एकच खासियत आहे की कोणताही पक्ष किंवा वैयक्तिक कोणाची मदत न घेता सर्व पक्षीयांजवळून एक सहकार्याच्या नात्याने आम्ही ही जयंती प्रत्येक वर्षी साजरी करतो. इथले सर्व जेवढे पण नागरिक आहेत त्यांचासुद्धा इथे खूप मोठा सपोर्ट होतो. मित्रपरिवार सकाळपासून हा रक्तदानाचा इकडे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जवळजवळ आत्तापर्यंत 50 ते 60 जणांनी रक्तदान शिबिर इथं करून गेलेले आहेत. पॅन कार्ड आधार कार्डाचंसुद्धा इथं आयोजन केलेलं आहे. इथून पुढंसुद्धा असंच आम्ही लोकांपर्यंत जेवढे पण आम्हाला काही कार्यक्रम पोहोचवता येतील किंवा त्यांची काय मदत करता येईल हेच आमच्या मंडळाचं ध्येय असणार आहे. प्रत्येक वर्षी पद्धतीने काही ना काहीतरी छोटं मोठं लोकांपर्यंत कार्यक्रम पोहोचवायचा आमचा एकच हेतू असतो. आणि आमचे जेवढे पण आहेत मंडळाचे कार्यकर्ते हे दिन रात मेहनत करून इथे शिवजयंती असो, गणेशोत्सव असो, प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन नागरिकांना जेवढे चांगल्या सुखसोयी पुरवता येतील त्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद.